ठाण्यातील हॉटेल चालकांचा संताप। निर्बंधांविरोधात बेमुदत बंद। हॉटेल चालकांचा आवाज सरकार ऐकणार का? कोरोनामुळे उद्योग व्यवसाय जागेवर बसले, हॉटेल व्यवसाय मेटाकुटीला आला। आता निर्बंधांचं ओझं त्यांना सहन होत नाही। पुण्याच्या व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारून दुकानं सुरू ठेवत सरकारलाच आव्हान दिलं, तर दुसरीकडे ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबलाय। शहरासह जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घरपोच सुविधेसह उपहारगृह बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे जिल्ह्यातील 1200 अधिक हॉटेल्स आणि बार्स बंद राहणार आहेत। हॉटेल सुरू ठेवण्याला वाढीव वेळ न दिल्यानं हॉटेल व्यावसायिकांनीही संताप व्यक्त केलाय। होम डिलिव्हरी पण आम्ही स्वतःहून बंद करतात, कमीत कमी 1500 हॉटेल तर बंद ठेवणार आहे आणि एक एक प्लेट सुद्धा आम्ही पार्सल देणार आहे, त्याच्यामुळे त्यांना तर त्रास होणार आहे, रोजचे जेवण पार्सल घेणं खाणाऱ्या लोकांना देणार, पण तेवढं झाल्यानंतर गव्हर्नमेंट आम्हाला का, आम्ही टॅक्स भरतो सगळे करून आम्हाला न्याय देत नाही आहे। सध्या 4 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी आहे, मात्र ही वेळ अपुरी असल्याचं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे। 1.5 वर्ष सरकारला सहकार्य केलं, आता कोरोना आटोक्यात आहे, त्यामुळे आता तरी सरकारनं सहकार्य करावं अशी अपेक्षा हॉटेल व्यावसायिक करतायत। शिवाय फक्त विनंत्या करून काही होणार नाही अशी भावनाही त्यांची झाली आहे। 2 वर्ष में अपना 25% बिजनेस भी नहीं हुआ है, देन आप सोच सोचिए करोड़ों रुपए इन्वेस्टमेंट करके अपने को कितना लाख रुपए का नुकसान होएगा, हम लोग कितना दिन तक वो ये डैमेज और लॉस को सहन कर सकता है। ठाण्याची स्थिती आहे ती स्थिती अमरावतीमध्येही पाहायला मिळाली। इथल्या हॉटेल व्यावसायिकांनी धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय, शिवाय आपल्या हॉटेल्सच्या चाव्याही जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करत आपली नाराजी व्यक्त केली आहे। कोरोनामध्ये आधीच हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय, ते निर्बंधांमध्ये अडकण्याच्या मनस्थितीत नाही, त्यामुळे येत्या काळात त्यांच्याकडूनही सविनय कायदेभंग झाला तरी आश्चर्य वाटायला नको। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।